नगर परिषदेकडून स्वच्छतेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नाना प्रकारच्या समस्यांना नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. यावर तोडगा निघावा म्हणून आता गटनेत्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. स्वतः जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करून असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असल्या कारणाने व नगर परिषदेतील कचऱ्याच्या कामाची निविदा तांत्रिक अडचणीमध्ये असल्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला अडचणी येत आहे. या विषयावर जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करून 21 मे 2021 रोजी स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली. यात निविदेला मान्यताही देण्यात आली, परंतु अद्यापर्यंत त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही, त्यामुळे कचऱ्याची भीषणता आजही कायम आहे. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढतच आहे. याशिवाय अनेक प्रश्न नगर परिषद यवतमाळची प्रलंबित आहे. ठराव होऊन सुद्धा निविदा काढल्या जात नाही. उदाहरणार्थ कचरा उचलण्याकरिता शासनाद्वारे दिलेल्या घंटागाड्या अनेक दिवसांपासून ना दुरुस्त आहे. त्या दुरुस्तीकरिता ठराव सुद्धा मंजूर आहे, परंतु अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच पाणी पुरवठा विभाग, इलेक्ट्रिक विभाग व नियोजन विभाग यांचे सुद्धा कामे ठप्प आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे असल्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्षांनी एकत्र येऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सर्व नगरसेवक मंजूर राहील असे देखील निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात लवकरात लवकर 2 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा गटनेत्यांसोबत सर्व नगरसेवक देखील आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. यावेळी भाजपचे गटनेता विजय खडसे, शिवसेना गटनेता गजानन इंगोले, काँग्रेसचे चंद्रशेखर चौधरी, राष्ट्रवादीचे पंकज मुंडे, बसपाचे गणेश धवणे आदी जण उपस्थित होते.